असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा लेखिकेला फोन आला. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्स मध्ये देऊ शकता का? ॲडव्हान्स मध्ये म्हणजे आधीच, आणि खेपेला म्हणजे वेळेला. का बरं? शेख काही खास कारण? त्यावर शेख म्हणाला, होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झालाय. उद्या तिचं ऑपरेशन आहे. कॅन्सर म्हणजेच कर्करोग. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून त्याच्याकरी चेक पाठवून दिला. म्हणजेच लेखिकेने सांगावा देऊन त्याच्या घरी चेक पाठवला. पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार. धावपळ चालू असणे म्हणजे काही गडबड असणे. पण तरीही त्यानं लेखिकेकडे पैसे मागितले नाही. अनुभवानं लेखिकेला बरंच काही शिकवलं होतं. स्वतःच्या पुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका तिने पाहिलेल्या होता. कुड्या म्हणजे स्त्रियांच्या कानात घालायचा दागिना. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सदन कुटुंबातील मुलांना लेखिकेने पाहिलं होतं. अनाथ म्हणजे पोरक. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पत्रात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात, असा सुद्धा लेखिकेला अनुभव होता. मदत पदरात पाडणे म्हणजे स्वतःला ती मिळेल अशी व्यवस्था करणे. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल. म्हणजे लेखिकेला ज्या कोणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल, अशी तिचा आग्रह असायचा. फाउंडेशन म्हणजे सेवाभावी संस्था. लेखिकेने शेखला फोन केला. लेखिका येथे सांगत आहे की तिने शेखला फोन केला की शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशाची तू काय व्यवस्था केली आहेस? तुझ्या बहिणीचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी तुला इतका खर्च येणार आहे, तर तू हे पैसे कसे जमा करणार आहेस? शेख म्हणतो, मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या पत्नीचे सर्व दागिने विकले आहे, शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. लेखिका यावर म्हणते, शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलं? शेख म्हणतो, मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहून गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांनाच तुमच्या मदतीची गरज जास्त आहे. त्याचं हे उत्तर ऐकून लेखिकेचे मन हेलावले. मन हेलावले म्हणजे मन गलबलून गेले. जास्त काही न बोलता लेखिका दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन ये, असा निरोप तिने शेखला दिला. लेखिकेने त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवशी लेखिका सकाळी सकाळी सगळी कागदपत्र घेऊन शेख ऑफिसमध्ये आला. लेखिकेने त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि तिने सर्व कागदपत्र नीट तपासून पाहिले आणि नंतर शेख मोहम्मदला तिने 50,000 चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. आश्चर्य होणे म्हणजे चकित होणे. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. मदतीला धावून येणे म्हणजे तत्परतेने मदत करणे. आपल्यावर जेव्हा एखादे संकट येते आणि चारही दिशांनी जेव्हा आपल्याला एकही मार्ग सुचत नाही, अशा वेळी एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला मदत केली तर ती मदत आपल्या आयुष्यभर लक्षात राहते. हे असलं बोलणं लेखिका सहसा मनावर घेत नव्हती. लेखिका म्हणते की असं कुणालाही मदत केल्यानंतर कुणीही म्हणायचं ते मी जास्त मनावर घेत नव्हती. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते असं काहीतरी म्हणतातच. पण एकदा त्याची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत. हा लेखिकेचा तिच्या फाउंडेशनच्या कार्यामध्ये अनुभव होता. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पाडल्याचा निरोप शेखनं लेखिकेच्या ऑफिसमध्ये पोहोचवला होता. त्यानंतर बरेच दिवस शेखकडून काहीच बातमी कळाली नाही आणि लेखिकेचं सुद्धा त्याच्याकडे काहीच काम निघालं नाही.